विरोधी पक्षनेत्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी मांडलेला आहे. सीमावासीय जे आमचे मराठी बांधव आहेत त्यांच्या पाठीशी हे सभागृह आणि सरकार पूर्णपणे त्या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर इतक्या वर्षात पहिल्यांदा केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला. आजपर्यंत दोन राज्य भांडायची पण केंद्र सरकारने एक प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष ठेवलं होतं की तुमचा आपापसातला मुद्दा आहे. परंतु दोन्ही राज्यांमध्ये किमान सलोखा राहायला पाहिजे या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. त्यांच्याकडे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली की जे कर्नाटकामध्ये होत आहे आमच्या गाड्यांवर दगडफेक असेल, मराठी माणसावर अन्याय असेल हा पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे या संदर्भात ही कारवाई तात्काळ थांबली पाहिजे. यासोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी हेही लक्षात आणून दिलं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विट्स हे कुठेतरी प्रक्षोभक आहे. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू मांडताना त्या ठिकाणी सांगितलं की यातले काही ट्विट्स ज्या हँडलवरनं होत आहेत ते हँडल माझं नाही आहे. त्याच्यावर गृहमंत्र्यांनी त्यांना FIR दाखल करायला सांगितला. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांकडे त्याची आता माहिती येते आहे की नेमके काही हँडल्स हे कोणी तयार केलेले आहेत, पण आता तो त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांनी हे सांगितलं की आम्हालाही हे एस्केलेट करायचं नाही आहे. यासोबत दोन्ही राज्यांनी त्या ठिकाणी हे मान्य केलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चाललेली आहे, दोघांच्या भूमिका ठाम आहेत, त्यामुळे त्याच्यावर जो निर्णय करायचा सर्वोच्च न्यायालय करेल. पण आता नव्याने कोणी वेगळा दावा हा त्या ठिकाणी सांगणार नाही किंवा एकमेकांच्या लोकांवर त्या ठिकाणी दगडफेक होतीये, त्या ठिकाणी कुठेतरी एस्केलेशन होत आहे असं केलं जाणार नाही. आणि या संदर्भात स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. तिथे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिंदे साहेब आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री दोघेही उपस्थित होते. त्यामुळे डी एस्केलेशन करण्याच्या संदर्भातली बैठक होती. त्या बैठकीत हेही ठरलं की दोन्हीकडचे तीन तीन मंत्री नेमायचे आणि आज जशी परिस्थिती आली अशी परिस्थिती येऊ नये किंवा ती आली तर काय केलं पाहिजे या संदर्भात चर्चा घडवायची. 60 वर्षापासून जो प्रश्न सातत्याने चाललेला आहे तो एका तासाच्या बैठकीत संपेल अशी अपेक्षा आमची नाही आणि या सभागृहाची नाही. पण कुठेतरी दोन राज्य, जसं तुम्ही म्हणालात की पाकिस्तान नाही आहे, खरंच आहे, त्यामुळे दोन राज्यात त्यांच्या डायलॉग सुरू राहायला पाहिजे आणि गोष्टी एस्केलेट होऊ नये म्हणून आपण ही बैठक झाली आणि त्यातनं आज तीन तीन मंत्र्यांची समिती तयार करून आपण पुढची कारवाई देखील करणार आहोत. आता आज जो मुद्दा या ठिकाणी आहे विशेषतः आमच्या मराठी बांधवांनी त्या ठिकाणी आज काळा दिवस वगैरे काही पाळायचं ठरवलं होतं, तिथलं अधिवेशन सुरू होतं, त्या अधिवेशनाच्या निमित्ताने तिथे एक मोठं आंदोलन ठेवलं होतं. त्या आंदोलनामध्ये सामील होण्याकरता आमचेही काही खासदार आमदार त्या ठिकाणी चालले होते, त्यांना बंदी करण्यात आली. ज्यांनी जाणीवपूर्वक आत शिरण्याचा प्रयत्न केला त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे. त्यांना सोडवण्याच्या संदर्भात आणि त्यांना तात्काळ त्यांची सुटका व्हावी या संदर्भात राज्य सरकार प्रयत्न करेल आणि त्यांना लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणून परत आणू. मात्र आमच्या मराठी बांधवांना लोकशाही पद्धतीनं तिथे आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार डावलणं हे कर्नाटक सरकारचं अतिशय चुकीचं धोरण आहे हे आमच्या सरकारचं अतिशय स्पष्ट मत आहे. आपल्या देशामध्ये लोकशाहीने आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार दिलाय, त्यामुळे त्या लोकशाही मार्गानं ते त्या ठिकाणी मांडत होते. पण आपल्याला हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की गेले 20 वर्ष सातत्याने आमचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक हे बेळगावमध्ये आंदोलन करतात आणि कर्नाटकचं सरकार कधीच त्याला परवानगी देत नाही आणि दरवेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना जेलमध्ये टाकलं जातं, कधी लाठीचार्ज होतो. आपल्या लक्षात असेल 2009-10 साली तर
प्रचंड त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं. मला असं वाटतं की याच्यामध्ये जशी कर्नाटक त्या ठिकाणी सर्वपक्षीय एक भूमिका घेते तशीच आपली देखील या ठिकाणी सर्वपक्षीय एक भूमिका आहे. आपण कोणीही पक्षीय भूमिकेत नाही आहोत, आपण सगळे मराठी बांधवांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि आज त्यांना आंदोलन करू दिलं नाही या संदर्भातला निषेध देखील आम्ही कर्नाटकला कळवणार आहोत. त्यांना हे सांगणार आहोत की लोकशाही पद्धतीने ही आंदोलनं होऊ दिली पाहिजेत. खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी नमूद केली पाहिजे की आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जे आहेत हे या सीमावर्ती लढ्यामध्ये त्या ठिकाणी स्वतः सहभागी झालेले आहेत, त्या ठिकाणी कारावास भोगलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं कमिटमेंट हे या मुद्द्याच्या प्रती पूर्णपणे आहे. आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो आणि या सभागृहाच्या माध्यमातून मराठी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही सरकार आणि सभागृह हे तुमच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभं आहोत. जी मदत तुम्हाला करता येईल लोकशाहीच्या चौकटीत बसून ती सगळी मदत आम्ही करणार आहोत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्या दिवशी धर्मदाय निधी हा सुरू केला. अनेक आता स्कॉलरशिपचे वगैरे जे विषय आहेत ते एक्सपांड करतायत, काही आपण ऍडमिशन देतो त्याचा कोटा ते वाढवतायत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये हा प्रयत्न आहे. विशेषतः जत सारख्या भागामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला, खरं म्हणजे 2012 साली त्या लोकांनी अशा प्रकारचा ठराव केला, त्यानंतर 14 जेव्हा सरकार आलं पहिल्यांदा आपण म्हैसाळची योजना तयार केली, म्हैसाळ टप्पा एक तयार केला आणि 2016 साली आमचे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 77 गावांना पाणी दिलं, 42 गावांचं पाणी तरी राहिलं होतं. त्याच्या संदर्भातली आता जी टप्पा 2 योजना आहे, कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी 2000 कोटी रुपये देऊन त्यालाही मान्यता दिलेली आहे आणि त्याचे टेंडर काढून एका निश्चित कालावधीमध्ये ते काम आपण पूर्ण करणार आहोत. 2 लक्षात येतात की एक तर सीमावर्ती भागातल्या गावांकरता आपल्या काही विशेष योजना नाहीये आणि त्यामुळे सीमावर्ती भागातल्या गावांना असं वाटतं की कुठेतरी आम्ही विकासापासून वंचित आहोत. म्हणून सगळा जो आपला सीमावर्ती भाग आहे तो कुठल्याही राज्याची सीमा असो त्या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा मानस आहे. त्या संदर्भातली योजना तयार करून आम्ही बजेटमध्ये तशा प्रकारची योजनाही घोषित करू, जेणेकरून आज काहींनी गुजरात म्हटलं, काहींनी अजून आंध्र म्हटलं, पण त्याची भाई ज्यावेळेस पार्श्वभूमी बघितली आणि इंटेलिजन्सचा रिपोर्ट बघितला, 2 लक्षात आल्या. पॉलिटिकली मोटिवेटेड होतं, काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या आणि त्यांचे रोल काय होता की आता जतला 2000 कोटी मिळत आहेत ना, मग आपण जर असं केलं तर कदाचित आपल्यालाही या ठिकाणी निधी मिळेल अशा भावनेतनं माझ्याकडे तो पूर्ण रिपोर्ट इंटेलिजन्सचा, तिथे काय काय भाषण झाले ते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे आपल्या नागरिकांना वाटावं ही परिस्थितीच येऊ नये म्हणून सीमावर्ती गावांच्या विकासाकरता एक विशेष कार्यक्रम हा या ठिकाणी सरकार हातामध्ये घेईल. त्यांचे जे काही अडकलेले प्रश्न आहेत, अडलेले प्रश्न आहेत, ते आपण तातडीनं त्या ठिकाणी मार्गी लावू आणि कोणालाही राजकीय हेतूने देखील अशा प्रकारचं करण्याची त्या ठिकाणी प्रवृत्ती येणार नाही हा देखील प्रयत्न करू की 2014 साली आपण यशस्वीपणे कोर्ट कमिशनर अपॉइंट करून घेतला होता, त्या संदर्भात वेगवेगळ्या कमिट्या अपॉइंट करून कोर्ट कमिशनरने साक्षी घ्याव्यात ही पूर्ण व्यवस्थाही आपण तयार केली होती, पण दुर्दैवाने नंतरच्या काळामध्ये कर्नाटकला कोर्ट कमिशनरच्या कामावर त्या ठिकाणी स्टे घेता आला आणि ते का आयएमध्ये तो स्टे त्यांना मिळालाय जो काढण्याचा प्रयत्न आपण करतोय, पण 2 असं झालं की केस कोर्टात लागली पण जो बेंच होता त्या बेंचमध्ये कर्नाटक मधले एक जज असल्यामुळे त्यांनी नॉट बिफोर मी केलं आणि म्हणून ती केस पुढे गेली आहे. त्यामुळे आता नुकतंच कोर्टाने एक नवीन बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याकरता सांगितलंय की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र किंवा कर्नाटक बॅकग्राऊंड असलेले जजेस असणार नाहीत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय, तर त्या संदर्भातला बेंच हा त्या ठिकाणी तयार होईल आणि आपण प्रभावीपणे त्या संदर्भातले आपले मुद्दे हे निश्चितपणे त्या ठिकाणी मांडू आणि म्हणून सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र पूर्ण ताकदीने उभा राहील. आणि आता आमच्या ज्या लोकांना तिथे अटक केली असेल, कोणाला डिटेन केलं असेल, तात्काळ त्या ठिकाणी त्यांना सोडवण्याची कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल.